नमस्कार वेलकम टू सुगरण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला भेंडीचा आणखी एक भन्नाट असा प्रकार दाखवणार आहे आणि हा इतका चमचमीत आहे की पोळी फुलका रोटीबरोबर न खाता नुसताच तुम्ही हा संपवाल रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर ज्या पद्धतीचा भिंडी दो प्याजा बनतो तीच रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी स्टार्ट टू एंड बघा तर चला मग बघूया भिंडी दो प्याजा ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य आहे सगळ्यात आधी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि ही साधारण एक इंचच्या आकारामध्ये कापून घेतलेली आहे कापण्याआधी स्वच्छ ह्याला धुवून पुसून नंतर कापा म्हणजे जराही चिकटसर नाही होणार त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे साधारण दोन टेबलस्पून आणि तेल छान गरम झाल्यावरती ह्यामध्ये भेंडी टाकून परतवून घेणार आहे आता मोस्टली जे रेस्टॉरंट किंवा धाब्यांमध्ये बनवली जाते ना भेंडी ती तेलामध्ये डीप फ्राय केली जाते मग घरामध्ये आपण जास्त तेलकट खायला नाही मागत त्यामुळे मी थोड्याशा तेलावरती ह्याला फ्राय करून घेत आहे तर या पद्धतीने एक चार ते पाच मिनटं भेंडी फ्राय करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याचा हलका रंग बदललेला आहे पूर्ण काळपट होऊ द्यायची नाही आहे पण ही बघू शकता शिजली गेलेली आहे तर चार ते पाच मिनटात परफेक्ट ही शिजली पण जाते आणि रंगही तसाच्या तसा, तसा टिकून राहतो त्यानंतर मी इथे एका कांद्याच्या अशा पद्धतीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत शक्यतो चार तुकडे करून त्याच्या पाकळ्या ओपन करून ह्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत खूप जास्त भाजायचं नाही आहे हार्डली एक ते दीड मिनिट भाजून घेते आणि आता ही भेंडी परतवून झालेली आहे तर ही बाजूला काढून घेते आणि ह्याच सेम पॅनमध्ये मी पुन्हा दोन ते तीन टेबलस्पून तेल घेत आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे एक स्पून आणि जिरं एक टीस्पून टाकून घेत आहे जिरं आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा इथे मी बारीक कापून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा आहे कारण इथे भिंडी दो प्याजा बनते तर ह्यामध्ये दोन प्रकारे कांदा टाकला जातो खरं तर कांद्याबरोबर टॉमॅटोसुद्धा ह्या मी दोन पद्धतीने वापरणार आहे तर इथे कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सोबतच थोडासा हिंग टाकलेला आहे हिंगामुळे खूप छान अशी चव येते हा बघा कांदा लालसर झालेला आहे आणि आता ह्यावरती आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकते एक टेबलस्पून माझ्या सगळ्या रेसिपीजला मोस्टली मी ही पेस्ट वापरते आलं लसूण अर्धा मिनिट परतवून झाल्यानंतर ह्यावरती एक बारीक कापलेला टॉमॅटो टाकत आहे आणि तोही परतवून घ्यायचा आहे यावरती लाल तिखट एक टेबलस्पून टाकलेला आहे हळद पाव टीस्पून टाकलेली आहे धणे पावडर एक टेबलस्पून आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक टीस्पून त्याचसोबत इथे मी आमचूर पावडर टाकलेला आहे एक टीस्पून दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मधोमध तोडून टाकलेल्या आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले छान परतवून घ्यायचे आणि मसाले जळू नयेत म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकते हे बघू शकता साधारण दोन ते तीन टेबलस्पून पाणी बस होईल त्यामुळे दोन फायदे होतील एक तर टॉमॅटोही लवकर गळेल आणि त्यासोबत मसालेसुद्धा छान शिजले जातील आता इथे बघू शकता पाणी छान आटलं गेलेलं आहे आणि टॉमॅटोही हलका मऊसर असा झालेला आहे आणि मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये मी दोन टेबलस्पून दही टाकलेलं आहे आणि दही टाकल्यानंतर लगेचच ह्या पद्धतीने फेटून घ्या जेणेकरून कुठेही फाटणार नाही दह्यामुळे खूप छान असं चव येते आणि भेंडीला चिकटपणासुद्धा राहत नाही तर इथे पूर्ण तेल सुटलेलं आहे मसाल्याला छान त्यानंतर आता इथे परतवून घेतलेली भेंडी आणि कांद्याच्या पाकळ्या टाकून घेत आहे आणि ह्यावरच मी एक छोटासा टॉमॅटो होता ज्याच्या अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत तेही टाकते टॉमॅटोमुळे काय होतं की कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतो हिरवा लाल आणि सफेद कांदा दिसायला खूप सुंदर भाजी दिसते त्यामुळे टाकला तुम्हाला नको असेल नाही टाकला तरी देखील चालेल तर इथे हा भिंडी दो प्याजा ही रेसिपी रेडी झालेली आहे जर तुमच्याकडे घरात अचानक आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी चाट मसालासुद्धा वापरू शकता ह्यामध्ये दही आहे आमचूर आहे बरेचसे मसाले आहे त्यामुळे ही जी भाजी आहे ना अगदी चटपटीत अशी होते जसं मी स्टार्टिंगला सांगितलं मुलं रोटी फुलका किंवा न खाता नुसतीच ही भाजी संपवतील इतकीही चमचमीत अशी झालेली आहे आणि फार जास्त शिजवावं नाही लागत कारण आपण स्टार्टिंगलाच त्याला तेलावरती फ्राय करून घेतलेलं आहे तर जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर फ्रेंड्स भेटूया अशा छान छान चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बा